नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारच्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला. चांगल्या दर्जाचा जुना गावरान कांदा विक्रमी 7,600 रुपये क्विंटल दराने तर लाल कांदा 5,600 रुपये क्विंटल दराने बाजार समितीत व्यापाऱ्यांनी खरेदी केला. नेहमीच कमी भावाने कांदा विक्री कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना अलीकडच्या काळात पहिल्यांदा चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादकांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अभय भिसे आणि निरीक्षक संजय काळे यांनी दिली. यंदाच्या मोसमातील हा राज्यातील सर्वाधिक भाव असल्याचा दावा यावेळी व्यापाऱ्यांनी केला. नगर बाजार समितीत चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी येत असल्याने देशभरात हा कांदा विक्रीला जातो. गुरुवारच्या लिलावात मिळालेला भाव राज्यात सर्वाधिक असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील इतर बाजार समितींच्या लिलावात कांद्याला 4,500 रुपयापर्यंतचा भाव मिळाला आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या लिलावात तब्बल दुप्पट भाव वाढला आहे. अनेक उत्पादकांनी यापूर्वीच कांदा विकला असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत आवकही निम्म्याने घटली आहे. त्यामुळे भावात वाढ होत आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी 2 महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत कांद्याला उच्चांकी भाव राहील असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. कांदा उत्पादकांना अलीकडच्या काळात पहिल्यांदा चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.